नमस्कार, किसी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज कांदा लसूण मसाला बनवणार आहोत। मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया। वाळलेला कांदा 250 ग्रॅम, मिरची पावडर 250 ग्रॅम, धने पावडर 50 ग्रॅम, वाळवलेला लसूण 50 ग्रॅम, खोबरे 20 ग्रॅम। यापुढील सगळ्या वस्तू प्रत्येकी 10 ग्रॅम घ्यायच्या आहेत। शहा जिरे, लवंग, दालचिनी, नाकेश्वर, काळी मिरी, मायपत्री, कर्णफूल, तीळ, तेजपान 7 ते 8। आता आपण वरील सर्व खडा मसाला तेल टाकून हलकेसे भाजून घेऊया। खूप वेळ भाजायचं नाहीये, नाहीतर मसाला करपू शकतो। खडा मसाला भाजून झाला आहे। आता वाळवलेला कांदा व लसूण सुद्धा थोड्याशा तेलावर परतून घेऊया। आपण कांदा आणि लसूण घरीच वाळवून घेतलेला आहे। मार्केटमध्ये सुद्धा वाळवलेला कांदा आणि लसूण इजीली अवेलेबल असतो। हे बघा, अशा प्रकारे आपला मसाला भाजून झालेला आहे। धने पावडर अगदी हलकीशी भाजून घेऊया। धने पावडर नसेल तर तुम्ही धने पण घेऊ शकता। भाजलेले मसाले एक एक करून मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊया। मसाले दळून झाल्यानंतर चाळणीने चाळून घेऊया। आता यात धने पावडर आणि मिरची पावडर टाकून छान हाताने एकसारखे करून घेऊ। आपण बघू शकता मसाला छान झालेला आहे। हा मसाला वर्षभर टिकतो। नक्की ट्राय करा आणि पीसी रेसिपीला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा। धन्यवाद।